इनर व्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट की ओर से सिविल लाइन परिसर में स्थित साई बाबा मंदिर में एक मुफ्त रोग निदान शिविर का आयोजन किया गया और यह शिविर महिला तथा लड़कियों के लिए था। इस मौके पर औषधि का भी वितरण किया गया। इस शिविर की विशेषता मधुमेह रोग की जांच, हड्डियों की जांच, दांतों की जांच तथा महिलाएं तथा लड़कियों की विभिन्न समस्याओं के संबंध में उनकी जांच आदि था। इस शिविर में इनर व्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट के पदाधिकारियों में अध्यक्षा मंजूषा भास्करवार, पीडी वर्षा कोतपल्लीवार, वसुधा कंचरलावार, माधवी कंचरलावार, नीता माधव शेट्टीवार आदि का समावेश था। इस शिविर का बड़ी संख्या में जरूरतमंदों ने लाभ लिया। इन जरूरतमंदों का उपचार शहर के ख्यातिनाम डॉक्टरों से किया गया। तो सुनिए इस मौके पर इनर व्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट की अध्यक्षा ने मीडिया को विस्तार पूर्वक क्या जानकारी दी। मी मंजूषा भास्करवार, इनर व्हील क्लब ऑफ चांदा फोर्ट ची अध्यक्षा। इनर व्हील ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून सुमारे 130 देशांमध्ये ते काम करते आहे। सगळ्यात अभिमानाची बाब म्हणजे या संस्थेनं 100 वर्ष पूर्ण केली असून 101व्या वर्षात पदार्पण केलं आहे आणि आपल्या चंद्रपूर शहरात मागील 30 वर्षांपासून अविरतपणे समाजसेवा करते आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आजचं हे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर। या शिबिरामध्ये अनेक चांगले शहरातील प्रसिद्ध आणि मोठ्या डॉक्टरांनी भेट दिलेली आहे। त्यापैकी मी काही नावं घेऊ इच्छिते। जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर दीप्ती श्रीरामे, फिजिशियन डॉक्टर कनक वनकर, डॉक्टर दीक्षा मिश्रा मॅडम, नंतर डॉक्टर मोनिका कोतपल्लीवार, डॉक्टर सारंग पद्मावार, डॉक्टर राधिका झुल्लूरवार, दंत चिकित्सक डॉक्टर शीतल बुक्कावार, डॉक्टर भावना मोहुर्ले, डॉक्टर पूजा टोंगे, तसेच चिल्लावार हॉस्पिटलतर्फे या ठिकाणी बीपी शुगर टेस्ट होते आहे, त्यांचा पण स्टाफ उपस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोन डेन्सिटी ची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे। डॉक्टर प्रसन्ना मत्तीवार यांनी ती आम्हाला सेवा पुरवली आहे। खरं तर मी आधीच म्हटल्याप्रमाणे इनर व्हील तर्फे खूप चांगले काम वर्षभर आम्ही करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून येथे अतिशय भव्य प्रमाणात हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे आणि विशेष म्हणजे त्यात आम्ही सगळे औषधी फ्री देत आहोत। शिवाय न्यूट्रिशन म्हणून खजुराचं वाटप आहे, सॅनिटरी पॅड्स आहेत, ब्रश आणि पेस्ट या देखील आम्ही रुग्णांना प्रोव्हाइड करतो आहे। आणि लास्ट बट नॉट लिस्ट, कारण हा एवढा मोठा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर इनर व्हील क्लब ऑफ चांदा फोर्टच्या ज्या सदस्य आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि विशेष करून ज्या पिढी आहेत सौ माधवी कंचरलावार, सौ वसुधा कंचरलावार, वर्षा कोतपल्लीवार आणि मंजूषा भास्करवार या सगळ्यांना या पिढीज आहेत त्यांचे विशेष आभार, कारण त्यांच्या या पुढाकारातून इतका भव्य दिव्य इथे हा प्रोजेक्ट आम्ही साकारू शकलो। आणि शेवटी मी एवढंच म्हणेल की सगळ्यांच्या सहकार्याशिवाय असं मोठं काम सक्सेस होत नाही, यशस्वी होत नाही, त्यामुळे सगळ्यांचे आभार मी मानेल तेवढे कमीच आहेत। आणि सगळ्यात सांगायचं राहिलं ते म्हणजे आम्हाला या शिबिरासाठी ज्यांनी औषध पुरवठा केलेला आहे त्यात पार्थ कंचरलावार आहे, दत्तूभाऊ कंचरलावार आहेत, संदीप पोशट्टीवार आहेत, त्याच्यानंतर रामभाऊ पल्लेवार आहेत, श्री संजय गडेवार यांनी देखील आम्हाला सॅनिटरी पॅड्स पुरवले आहेत आणि यात जर कोणाचं नाव सुटलं असेल तर मी त्यांची माफी मागते, पण त्यांचं सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचं आहे। त्यांच्या या पुढाकारातूनच हा इथला हा प्रोजेक्ट सक्सेस झालाय। खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही देखील येऊन आमची ही कव्हर केली न्यूज आणि चंद्रपूर वासियांपर्यंत ती तुम्ही पोहोचवाल या अपेक्षेतच मी तुमचे देखील आभार व्यक्त करते। धन्यवाद, नमस्कार। सीटीव्ही के लिए हमारे प्रतिनिधि वैभव गारकर की रिपोर्ट।